विद्या वासिनी बाल विद्या विकास एज्युकेशन सोसायटी संचलित क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेह संमेलन व पारितोषिक वितरण 2019-2020 कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. इच्छामणी लॉन्स उपनगर नाशिक रोड येथे स्नेह संमेलन पार पडले. प्रारंभी श्रीमती ज्ञानदेवी गुप्ता प्रेग हायस्कूलच्या प्राचार्या रीटा गुप्ता यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आलं. यावेळी प्ले ग्रुप ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गाऊन उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दि नाशिक रोल देवळालीक व्यापारी सहकार बँकेचे अध्यक्ष दत्ताजी गायकवाड, संचालक सुधाकर जाधव, शिवछावा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष शिंदे, कल्याणदास वैष्णव, क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे, राजनंदिनी आहिरे, आरपीआय महिला अध्यक्ष माधुरी भोळे, सामाजिक कार्यकर्ता मीना सोनार, जयश्री जांभळे, सुनीता गांगुर्डे, शरद शिंदे, शिवसेना नेते संजय गोडसे, प्रेस कामगार नेते अशोक गायकवाड, देवळाली कॅन्टोनमेंट बोर्डाच्या माजी उपाध्यक्ष सुरेखा कदम आदी उपस्थित होते. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या मनीषा जोंधळे यांनी सत्कार केला. यावेळी प्ले ग्रुप ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्लेग्रुप ते चौथीच्या विद्यार्थ्यांना पारितोषिक मेडल व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी क्रिएटिव्ह माइंड शाळेच्या वतीनं सामाजिक कार्यकर्ता मीना सोनार, आरपीआय महिला अध्यक्ष माधुरी भोळे, शिवसेना नेते संजय गोडसे, प्रेस कामगार नेते अशोक गायकवाड, आरपीआय सचिव नाशिक दीपक सावंत, राहुल सारोक्ते, शिवछावा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष शिंदे, कामगार नेते कल्याणदास वैष्णव, प्रहार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शरद शिंदे आदींना नाशिक रत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. यावेळी संचालक सुधाकर जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. त्यांनी आपल्या समोर काल साजरा केला त्या सर्व मुलांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी पालक आणि त्यांच्या संघ असलेले सर्व आपतेष्ट मित्र परिवार या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचं नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेच्या वतीने हार्दिक स्वागत करतो. आरपीआय महिला अध्यक्ष माधुरी भोळे व क्रिएटिव्ह माइंड शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंदळे यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केले. क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूल यांनी जो मुलांच्या कलागुणांना वाव दिलेला आहे आणि मुलांना एक चांगले संस्कार देऊन आणि चांगलं परीने कसं डेव्हलप करता येईल, त्यांचं करिअर डेव्हलपमेंट, त्यांचं माइंड, असं छान उपक्रम एक ॲन्युअल फंक्शन डेच्या माध्यमातून सादर केलेला आहे. मी क्रिएटिव्ह माइंड इंग्लिश मीडियम स्कूलची प्रिन्सिपल मनीषा मनोज चोंदळे. आज म्हणजे क्रिएटिव्ह माइंड स्कूल जे आहे आज या शाळेला 14 वर्ष पूर्ण होत आहे आणि या स्नेहसंमेलन या माध्यमातून मुलांचे विविध गुण बघायला मिळतात, मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो आणि या शाळेत आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या उपक्रम आयोजित करत असतो, त्यात मुलं खूप आनंदाने सहभागी होत असतात. यावेळी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन व आभार शाळेच्या मुख्याध्यापिका मनीषा जोंधळे यांनी मानले, तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी तन्वी गिरासे, पूजा गांगुर्डे, शेवंती मकासर, रोहिणी गायकवाड यांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रम प्रसंगी प्लेग्रुप ते 34 विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी भारत चव्हाण, नाशिक रोड.